नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण तीन साधे काळ आणि तीन चालू काळ याचा आपण अभ्यास केलेला आहे। तर यापूर्वीच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण जे तीन साधे काळ पाहिले त्याच्यामध्ये साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ, त्याच्यानंतर चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ, म्हणजे आपण एकंदरीत तीन साधे काळ आणि तीन चालू काळ अशा एकूण सहा काळांचा आपण अभ्यास केलेला आहे। ऍक्च्युअली वी लास्ट वी डिस्कस्ड ऑन थ्री सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स। देन वी डिस्कस्ड ऑन थ्री कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स। In today's our video lecture, we are going to discuss on perfect tense. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपल्याला पूर्ण काळ पाहायचा आहे, मग त्यामध्ये आज आपण पूर्ण वर्तमान काळाचा अभ्यास करणार आहोत। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन प्रेझेंट परफेक्ट टेन्स। आता हा सातवा प्रकार आहे, पण पूर्ण काळामधला हा पहिला आहे, कारण आपल्याला पूर्ण तीन काळ पाहिजे आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, देन पास्ट परफेक्ट टेन्स अँड देन फ्युचर परफेक्ट टेन्स। आपल्याला पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ असे पूर्ण तीन काळाचे पूर्ण आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि त्याच्यातला जो आहे तो आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स अभ्यासणार आहोत। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन प्रेझेंट परफेक्ट टेन्स। म्हणजे तीन साधे झालेले आहेत, तीन चालू झालेले, आणि जेव्हा हे तीन पूर्ण काळ होतील त्यावेळेस आपण एकंदरीत नऊ टेन्सचा अभ्यास केलेला असेल, आणि त्यानंतर मग तीन राहतात ते आहे चालू पूर्ण काळ, मग त्यामध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो। मग याची काय आहे व्याख्या, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स? सी, द प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज अ टेन्स व्हिच रेफर्स इन प्रेझेंट टाइम टू अन ऍक्शन व्हिच इज कंप्लीटेड इन फुल। म्हणजेच काय, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया सांगण्यासाठी आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो। See, once again, listen carefully, what is the definition of present perfect tense? The present perfect tense is a tense which refers in present time to an action which is completed in full. That's called present perfect tense. It's the definition of present perfect tense. Now we are going to discuss on use of present perfect tense. मागे याचा केव्हा वापर करतो आपण किंवा कधी वापर होतो, तर बघा, टू टॉक अबाउट कंप्लीटेड ऍक्शन, टू टॉक अबाउट कंप्लीटेड ऍक्शन, कंप्लीटेड ऍक्टिव्हिटीज इन द इमिडिएट पास्ट टाइम जस्ट नाउ, तर नुकत्याच पूर्ण झालेली क्रिया, नुकतीच पूर्ण झालेली एखादी घटना सांगण्यासाठी आपण पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो। काही वेळापूर्वी, म्हणजे जस्ट काही सेकंदापूर्वी पूर्ण झालेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात। काही वेळापूर्वी, काही क्षणापूर्वी, काही सेकंदापूर्वी पूर्ण झालेल्या क्रियेचं वर्णन करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात। फॉर एक्झाम्पल, ही हॅज जस्ट कम, शी हॅज कम नाउ, ती आत्ताच आली, he had just come, तो आत्ताच आला, नुकताच आला, म्हणजे तो येऊन पोहोचला, म्हणजे काही क्षणापूर्वी पूर्ण झालेली घटना क्रिया सांगण्यासाठी आपण पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो। हा झाला यूज, इट इज द यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स। नाउ वी आर गोइंग टू डिस्कस हाउ टू फाइंड आउट द सेंटेंस ऑफ इंग्लिश अँड मराठी ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स। तर
आता मराठीचं वाक्य ओळखायचं कसं की हे पूर्ण वर्तमान काळाचं आहे म्हणून, किंवा पूर्ण वर्तमान काळामध्ये बोलायचं कसं, त्याचबरोबर इंग्रजीचं वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं ओळखायचं कसं आणि बनवायचं कसं, याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. तर बघा, ज्या मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी किंवा मुख्य क्रियापदाला लेला आहे, लेली आहे, किंवा लेला, लेली, लेलो, लेल, लेले, लेल्या, आहे, आहो, आहे, आहेस, म्हणजे सुरुवातीला लेला, लेली, लेलो, लेला या प्रकारचे शब्द येऊन आहेत, आहोत, आहेस यासारखे जेव्हा शब्द मुख्य क्रियापदाच्या शेवटी येतात तेव्हा ते मराठीचं वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं असत. हा एक निकष आहे. त्याचबरोबर यापैकी एखादा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं असत. उदाहरणार्थ, मी पुस्तक वाचलेले आहे, मी पुस्तक वाचलेले आहे, किंवा मी एक वर्तमान पत्र वाचलेलं आहे, लेल आहे. शेवटी काय आलं मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी? लेल आहे. आणि लेल आहे, लेलो आहे, लेली आहे यासारखे जेव्हा प्रत्यय किंवा यासारखे शब्द जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी येतात तेव्हा ते मराठीचं वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं असत. त्याच्यानंतर दुसरा युज त्याचा किंवा हा फायदा होतो, जेव्हा वाक्यामध्ये टू बी चे वर्तमान कालीन सहाय्यकारक, टू बी चे, टू हॅव चे, टू बी, टू डू आणि टू हॅव चे, आता तसं आपण हे ऍक्झोनिम वर्ब, मॉडल ऍक्झोनिम वर्ब याच्यामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर टू टू हॅव चे वर्तमान काळी रूपे हॅव आणि हॅज जेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये आलेले असतात आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असतं तेव्हा ते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं असतं. आता या ठिकाणी मी म्हणालो टू हॅव ची रूप हॅव आणि हॅज, पण आता हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं? तर आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, दे हॅव, राजू हॅज, राणी हॅज, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर ज्या सब्जेक्ट असतात त्यावेळेस हॅज वापरायचं. आणि बाकीच्या काही लक्षात ठेवा, आय बरोबर आय हॅव, बी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, दे हॅव, राजू हॅज, राणी हॅज, या पद्धतीने हॅव आणि हॅजचा उपयोग करायचा. आणि जेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये टू हॅव चे रूप हॅव आणि हॅज याच्यापैकी एक आलेलं असतं आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असतं तेव्हा ते वाक्य, तेव्हा ते इंग्रजीचं वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं असतं. हे झालं वाक्य ओळखायचं कसं. आता आपण याच स्ट्रक्चर पाहू. मग आता आपण चर्चा केली स्ट्रक्चर काय होईल, मग सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज, हॅव ऑब्लिक हॅज प्लस मेन वर्ब, मेन वर्ब इन ब्रैकेट थर्ड फॉर्म, थर्ड फॉर्म क्लोज द ब्रैकेट प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट कॉम्प्लीमेंट प्लस एडवर्बियल. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता याचं सूत्र काय होणार? यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस एम व्ही थ्री प्लस ओ प्लस सीओ
plus AB. It is a formula of present perfect tense. आता एक आपण उदाहरण पाहू. मी एक वर्तमानपत्र वाचलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी एक वर्तमानपत्र वाचलेलं आहे. आता बघा इथं विद्यार्थी मित्रांनो लेलं आहे आपलं मराठीचा निकष. मी एक वर्तमानपत्र वाचलेलं आहे हे मराठी झालं. मग आता आपल्याला हेच मराठीचं वाक्य या सूत्रामध्ये करायचंय. एल आय मी आता तुम्हाला काही आय बरोबर मला या दोन्हीपैकी हेल्पिंग वर्ब कुठलं घ्यायचंय हॅव. आय हॅव आता वाचण्यासाठी लिहिलं आहे पण थर्ड त्याचं फॉर्म्युला असेल तर त्यात स्पेलिंग मध्ये काही बदल होत नाही पण उच्चार मात्र रेड होतो. आय हॅव रेड अ न्यूज पेपर. न्यूज पेपर आय हॅव रेड अ न्यूज पेपर. आणि मग याच पद्धतीने आय हॅव रेड अ न्यूज पेपर. वी हॅव रेड अ न्यूज पेपर. यू हॅव रेड अ न्यूज पेपर. यू हॅव रेड अ न्यूज पेपर. ही हॅज रेड अ न्यूज पेपर. शी हॅज रेड अ न्यूज पेपर. इट हॅज रेड अ न्यूज पेपर. दे हॅव रेड अ न्यूज पेपर. राजू हॅज रेड अ न्यूज पेपर. राणी हॅज रेड अ न्यूज पेपर. इन दिस वे यू कॅन मेक अ सेंटेन्स ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके फ्रेंड्स आपण या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा अभ्यास केलेला आहे. वी स्टडीड प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस ऑन नेक्स्ट टेन्स. वी विल स्टॉप हियर. थँक्यू.